राम सातपुते उपरा कसे ते तर सोलापूर जिल्ह्यातीलच आमदार आहेत असं सांगत भाजपचे माजी अध्यक्ष शहाजी पवार यांनी विरोधकांना पराभवाची भीती असल्याचं म्हटलंय. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचा शनिवारी वाढदिवस होता. या निमित्तानं त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहाजी पवार बोलत होते. दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी शहाजी पवार यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपसंपादक दीपक सोमा, दिनेश शिंदे यांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी पुढे बोलताना शहाजी पवार म्हणाले की सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपनं सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असून राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील आमदार असून ते उपरे कसे होतात, विरोधकांकडे टीका करायला दुसरा मुद्दा नाही म्हणून ते अशी टीका करत असून त्यांना पराभवाची भीती आहे असंही शहाजी पवार म्हणाले. काही चांगल्या समाजोपयोगी गोष्टी जर आपण करत असेल किंवा कोणताही जो वाढदिवस साजरा करणारे व्यक्ती वाढदिवस साजरा करत असेल तर त्यांनी तो वाढदिवस समाज उपयोगी कसा होईल आणि तो तसा झाला तर माझ्यासाठी तो वाढदिवस खरंच चांगल्या गोष्टीचा आहे. आणि आपल्यासाठी आज मला अभिमान वाटतो की माझ्या गावामध्ये आज पंचकृषीतून लोक येतात आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात एवढ्या टेम्परेचरला. आज सोलापूरच्या आज जवळपास 250 लोकांनी रक्तदान केलं. मी त्यांचा खरंच आभार मानणार नाही, त्यांच्या ऋणात राहीन आणि त्यांचे माझ्यासाठी वाढदिवसाला म्हणून त्यांनी समाजाच्या सेवेमध्ये एक रक्तदानासारखं मोठं दान त्यांनी केलं. मी त्यांना खरंच मी त्यांच्या ऋणात राहणं पसंत करीन. कसं एक तर आपली जागा आरक्षित जागा आहे आणि स्थानिक म्हणण्यापेक्षा लोकसभेला असं स्थानिक उमेदवार म्हणून असं होत नाही. जर आता मोदी साहेब एवढ्या एका गुजरातचे मुख्यमंत्री होते 10-15 वर्ष, त्यानंतर त्यांना गुजरातमध्ये कुठेही उभारले असते ते निवडून आले असते, परंतु त्यांनी वाराणसी निवडलं. तसं राहुल गांधींनी त्यांच्या परंपरेचे मतदार सोडून अनेक ठिकाणी उभारले. तसे उपरा उमेदवार रामभाऊंना मानता येणार नाही. का? तर रामभाऊ हे माळशिरस तालुक्यातले जिल्ह्यातले एक आमदार आहेत आणि जिल्ह्यातले आमदार असताना त्याला उपरा म्हणणं हेच माझ्या दृष्टीनं खरं तर चुकीचं आहे. आणि माणूस उपरा का परका म्हणण्यापेक्षा त्याच्याकडून काम काय होणार आहे, कामाची काय अपेक्षा, टीका करत असताना काय आम्ही नाही केलं ते करण्यासाठी जरूर विरोधी पक्षांनी जरूर टीका करावी, पण उपरा का माझा का तुझा का परका हे म्हणणं तेवढं उचित ठरणार नाही. कारण जे उपरा म्हणतात त्यांच्या कार्याची सुरुवातच दुसऱ्या ठिकाणी उपऱ्या ठिकाणाहून झालेली आहे, परंतु ते टीकेला टीका करायचं म्हणून मी बोलणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्याला चांगला कोण आहे, तो बेस्ट कसा देता येईल, जो त्या पद्धतीनं सगळ्याच पार्ट्या विचार करत असतात आपल्या सोलापूरच्या विकासासाठी चांगला कोण ठरू शकतो हा विचार भारतीय जनता पार्टीने केलेला असतो. कोणत्याही पार्टीला असं वाटत नाही की तो उमेदवार आपला नापास असावा. त्या पद्धतीनं आम्ही तो उमेदवार दिलेला